आयपीएल होऊ शकते, निवडणुका होऊ शकतात, मग पायीवारी का होऊ शकत नाही असा प्रश्न वारकरी प्रतिनिधींनी उपस्थित केलाय. भाजपच्या अध्यात्मक आघाडीसह या प्रतिनिधींनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आपल्या मागण्या मांडल्या. या वारकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आपल्या बरोबर आहेत आणि बरोबर वारकरी संप्रदायातील प्रतिनिधी पण आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याशी थोडक्यात आपण बोलूया. काय सांगाल, काय मागणी केली तुम्ही विरोधी पक्षनेत्यांना भेटून? वारकरी संप्रदायाची जी मागणी आहे ती भूमिका मांडण्याकरता आज माननीय विरोधी पक्षनेत्यांना सगळे वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी भेटलेले आहेत. यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज आणि संस्थांचे प्रतिनिधी आहेत, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आणि वारकरी संघटनांचे प्रतिनिधी आहेत. या सगळ्यांची एकमुखानं हीच मागणी होती की मर्यादित संख्येत शासनाचे सगळे नियम पाळून आम्ही वारी करायला तयार आहोत, पण फक्त पायी वारी झाली पाहिजे. आणि ही भूमिका मांडण्याकरता संप्रदायाचं शिष्टमंडळ आज माननीय विरोधी पक्षनेत्यांना भेटलंय. तीन बैठका झाल्या आहेत, पण शासन निव्वळ वेळ काढूपणा करतंय आणि वेळ काढून वेळेवर काहीतरी वेगळा निर्णय होईल आणि त्यातून काही अनुचित प्रकार घडू नये याकरता आज आम्ही माननीय विरोधी पक्षनेत्यांच्या कानावर या सगळ्या गोष्टी घातलेल्या. जर मला सांगा, आयपीएल होऊ शकते, एखादा 2000 लोकांचा मॉल चालू शकतो, एखादी निवडणूक होऊ शकते, तर वारी का नाही होणार आणि वारी झालीच पाहिजे असं आम्हाला वाटतं. की निवडणुकीच्या काळामध्ये सगळे एकत्र आलेले चालतात, आम्ही तर बंधनं पाळून चालणार आहोत. मगाशी सांगितलं मी की समाज हिताचं जान आणि भान हे दोन्ही ठेवून आम्ही चालणार आहोत आणि स्वतः आमच्या तपासण्या करून आम्ही तिथं चालणार आहोत. त्याच्यामुळं कोणताही प्रश्न येणार नाही आणि दिवसाआड नाही, रोज आमची तपासणी केली तरी चालेल. याच्यात जो दोषी आढळेल तो आम्ही बाजूला सरकणार आहोत. त्याच्यामुळं हा म्हणण्याचं कारण नाही, पण वारी करणार आम्ही, कारण देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो ही आमची जी भावना आहे, ती धरूनच आम्ही वारी करणार आहोत. आपण ही प्रतिनिधिक मतं बघितली की वारी करण्याचा निर्धार या लोकांनी व्यक्त केलेले. बघू आता शासन स्तरावर खरोखर काय पुढे निर्णय घेतला जातो. देवेंद्र जर्नलिस्ट अमरीश लाडसह अमित जोशी, Z24 तास, मुंबई. भंडाऱ्याची उधळण म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीनंतर मराठा समाजामध्ये नाराजी आहे. ही भेट केवळ तोंडी लावण्यापुरती होती, राजकीय भेट होती असा आरोप विनायक मेटे यांनी केलेला आहे. तर भेटीनंतर साधा आश्वासनही मिळालं नाही असं विनोद पाटील म्हणाले. त्याचवेळी भेटीमधून मराठा आरक्षणासंदर्भात फार काही साधलं नाही अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. मुंबईतील उपनगरात पावसानं हजेरी लावली. बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरी परिसरात जोरदार पाऊस पडला, यामुळे काही ठिकाणी सखल भागात पाणीही साचलं. मुंबईच्या सायन भागात जोरदार पाऊस पडला, त्यामुळे सायनमध्ये पाणी साचलं. पाणी साचल्यामुळे काही प्रमाणात सकाळच्या दरम्यान वाहतुकीवरती परिणाम झाला. धीम्या गतीनं वाहतूक या ठिकाणी सुरू होती. सह्याद्रीची उंची म्हणजे 24